नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत असे गावरान चिकन कसे बनवायचे हे गावरान चिकन हे आपण चुलीवर बनवणार आहोत चुलीवरचे चिकन हे खाण्याची वेगळीच मजा असते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा येथे एक गावरान कोंबडी चुलीवर भाजून घेतोय कोंबडी भाजण्यासाठी आपल्याला आपल्या गावाकडचे जे भैया आहेत ते भैया मदत करतायत कोंबडी भाजून घेतल्यामुळे चिकन हे पटकन शिजले जाते त्यासाठी आपण कोंबडी भाजून घेतोय कोंबडी भाजून स्वच्छ करून आणि कट करून आपल्याला हे भैया देणार आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात मसाल्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात पंधरा ते सोळा पुदिन्याचे पाणे पंधरा ते सोळा छोटे छोटे आल्याचे तुकडे अर्धी वाटी खोबरे दोन गड्डी आणि अर्धी वाटी कोथिंबीर आणि एक कांदा हुबाज कट केल्याला सुरुवातीला आपण एका चुलीवरती कढई ठेवून त्या कढईमध्ये खोबरे भाजून घेणार आहोत खोबरे हे लालसर रंग येईपर्यंत भाजणार आहोत पहा खोबरे भाजून झालेले आहे आता आपण या कढईमध्येच कांदा भाजून घेणार आहोत कांदा ही छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजणार आहोत कांदा भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कांदा हा अखंड चुलीमध्ये भाजला तरीही चालतो तशाही पद्धतीने तुम्ही कांदा भाजू शकता एका खलबत्यामध्ये भाजलेले खोबरे भाजलेला कांदा लसूण कोथिंबीर पुदिना हे सर्व एकत्रच करून आपण बारीक करून घेणार आहोत जेवढा मसाला आपल्याला बारीक करता येईल तेवढा मसाला आपण बारीक करून घेणार आहेत पहा आपला मसाला बारीक करून झालेला आहे नेहमी आपण मिक्सरमधून बारीक करतो त्यापेक्षाही ह्या गावरान चिकनला खलबत्त्यामध्ये जो मसाला करतो आपण त्याची टेस्टही वेगळीच येते हा सर्व मसाला पाट्यावर जरी बारीक केला तरी चालतो मसाला हा खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यामुळे भाजीला टेस्टही वेगळीच येते चिकन रस्सा हा आपण गावरान पद्धतीने चुलीवरती बनवणार आहे त्यासाठी आपण मसाला हा खलबत्त्यामध्येच वाटून घेणार आहोत पहा आपले चिकन स्वच्छ करून व्यवस्थित बारीक कट करून झालेले आहे यामध्ये आपण एक चमचा हळद घालूयात आणि दोन चमचे मीठ घालूयात हळद आणि मीठ हे चिकनला व्यवस्थित आपण हातानेच लावून घेणार आहोत पहा आपल्या चिकनला हळद आणि मीठ लावून झालेले आहे आपण हे पंधरा मिनटं असंच ठेवणार आहोत पहा आपण चिकन चुलीवरती तयार करणार आहोत त्यासाठी एका चुलीवरती एक पात्याले गरम करायला ठेवलेले आहे या पात्याल्यामध्येच एक कप तेल घालूयात तेल छान असे गरम झाले की आपण वाटून घेतलेला मसाला घालूयात हा मसालाही तेलासोबत छान असा परतून घेऊयात एक दोन मिनटं हा मसाला आपण तेलामध्ये परतणार आहोत छान असा मिक्स झाला की यामध्ये आपण चिकन घालूयात चिकन आणि मसाला हा छान असा मिक्स करून घेऊया नेहमी आपण गॅसवरती चिकन बनवलेले खातो पण चुलीवर बनवलेले चिकन खाण्याची मजा ही वेगळीच असते पहा आपले मसाला आणि चिकन मिक्स झालेले आहे याच्यावर आता आपण एक ताट ठेवूया आणि या ताटावरती आपण पाणी गरम करायला ठेवूया या ताटामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे कारण म्हणजे वरती पाणी गरमही होते आणि आतल्या चिकनलाही मिठामुळे पाणी सुटते हे ताटावरचे पाणी गरम झाले की हे पाणीसुद्धा आपण चिकनमध्ये ओतणार आहोत पहा हे ताटातील पाणीही गरम झालेले आहे आणि आतील चिकनलाही थोडेसे पाणी सुटलेले आहे आणि हे ताटा ताटातील पाणी चिकनमध्ये ओतूया हे छान असे मिक्स करून घेऊया छान मिक्स झाले की यावरती परत एकदा आपण ताट झाकून ताटावरती आणखी पाणी ठेवणार आहोत आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत पण पाणी हे गरमच घालायचे आहे पहा आपले जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत आपले चिकन जवळजवळ शिजत आलेले आहे आपण आणखी पाच मिनटं ताट झाकून चिकन शिजत ठेवणार आहोत पाच मिनटं झालेले आहेत यावरील झाकण काढूया पहा पाच मिनटं झालेले आहेत या रसाला आता उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण घरी बनवलेले दोन चमचे काळे तिखट घालूया या तिखटामुळेच रश्याला छान असा कट येतो यालाच काही ठिकाणी तर्रे असेही म्हणतात हे तिखट आता आपण छान असे मिक्स करून घेऊया हे काळे तिखट घातल्यानंतर आपण पाच मिनटं अशीच उकळी येऊ देणार आहोत आणि यामध्ये आता घालूयात थोडासा चिकन मसाला म्हणजे रस्सा हा आपला झणझणीत आणि चमचमीत तयार होईल यामध्ये तुम्ही कोणताही चिकन मसाला वापरू शकता हा आपल्या हा, रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे कटही दिसत आहे छान असा रंगही आलेला आहे पहा तुम्ही पाहू शकता पहा आपले चुलीवरचे झंझणीत आणि चमचमीत असे चिकन तयार आहे बघता क्षणी खावसे वाटते असा रंगही आलेला आहे पहा थंड झाल्यानंतरही आपला रस्सा कसा दिसतोय प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय